आपल्या शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. त्यात दिवसातून 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि शरीराला पाण्याची भयंकर आवश्यकता भासते. शरीरात थोडी जरी पाण्याची कमतरता जाणवली तरी याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. पण तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यात तुमच्या शरीराला किती पाणी आवश्यक असतं? म्हणजे उन्हाळ्यात किती पाणी प्यावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढतोय, अशात प्रत्येक जण उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या कडक उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्हाला तुमचं शरीर हायड्रेट ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणंही गरजेचं आहे. उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं? तर उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्तीने 10 ग्लास पाणी प्यावं. कारण आपण जितकं जास्त पाणी पिऊ तितकं आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे. परंतु उन्हाळ्यात आपण पाणी प्यायलाच विसरतो आणि आपल्या ऑफिसमध्ये AC असेल तर पुन्हा आपल्याला तहानच लागत नाही. पण यासाठी आवर्जून पाणी पिण्याचं लक्षात ठेवा. पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. पाणी प्यायल्यानं वजनही कमी होतं. पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं. पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करतं. शरीराला पुरेसं पाणी दिल्यास त्वचाही ओलसर राहते. पाणी प्यायल्यानं हाडं सुद्धा मजबूत राहतात. त्यामुळे सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आपलं कोल्ड्रिंक पिणं, थंड पेय पिणं वाढलं असेल, पण लक्षात ठेवा यात पाणी प्यायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा सकाळ डिजिटल. आपल्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.